गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत सौंदड वनपरिक्षेत्रातील गिरोला येथील शेतकरी देवराम सुपारे यांच्या शेतातील विहिरीत पहाटेच्या सुमारास दोन मादी आणि एक नर चितळ पडल्याची घटना घडली आहे। ही माहिती शेतकरी देवराम दुपारे यांनी वन विभागाला दिली असता वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्या तिन्ही चितळांना बाहेर काढले। त्यापैकी एका चितळाचे पाय मोडले होते तर दोन चितळ सुरक्षित होते। सुरक्षित दोन्ही चितळांना जवळच्या जंगलात सोडण्यात आले तर जखमी चितळावर सडक अर्जुनीचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राथमिक उपचार करण्यात आले असून जखमी चितळाला नागपूर येथील गोरेवाडा सेंटर येथे ठेवण्यात आले आहे। 24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया।